Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part we learn about the infectious diseases. Now in this part we will learn about the substance, object and energy. Now in this part we will learn what is substance, what is object and what is energy, and how this substance made from. So let us see some points of this. सो वॉट इज टायनी पार्टिकल. आता टायनी पार्टिकल म्हणजे काय बघा. आता एक्सपेरिमेंट करताना तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हा तुमच्या शाळेत ब्लॅकबोर्ड असतो, चॉक असतो. सो ब्लॅकबोर्ड किंवा चॉक याचा वापर करून तुम्ही त्या गोष्टीचा टायनी पार्टिकलचा अनुभव घेऊ शकता. बघा काय करायचं, तर शाळेत जाऊन ब्लॅकबोर्डवर चॉक घेऊन लिहायचं. चॉक घेऊन लिहिल्यानंतर काय होईल, चॉक तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा चॉक ऑब्झर्वेशन करायचं की चॉक सोबत काय होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ते चॉकने लिहिल्यानंतर त्याला डस्टरनी रब करायचं. आता डस्टरचं ऑब्झर्वेशन करायचं. बघा आता चॉकचं आणि डस्टरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय होईल, चॉक काय होईल साईजनी कमी होईल आणि डस्टर. आता बघा डस्टर तुम्ही जेव्हा डस्टरनी पुसाल तेव्हा डस्टरला थोडं टॅप केलं तर त्याच्यातून काय होईल, धूळ निघेल किंवा असं डस्ट निघेल. सो ते डस्ट कशी राहील, व्हाईट. सो आता इथे तुम्हाला काय समजेल की जो चॉकनी तुम्ही लिहिलं ज्याची साईज कमी झाली त्याला जेव्हा तुम्ही पुसलं डस्टरनी तेव्हा त्याचे पार्टिकल कुठे गेले, डस्टरमध्ये. आणि त्याचे पार्टिकल जेव्हा डस्टरमध्ये गेले त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला टॅप केलं आणि जो धूळ निघाला किंवा डस्ट निघाली तेच काय होते, चॉक पार्टिकल. ठीक आहे, त्यालाच काय म्हणू, चॉक पार्टिकल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही छोटासा एक एक्सपेरिमेंट करू शकता की मॉर्टर अँड पिस्टल किंवा खलबत्त्यात चॉक हे करून तुम्ही जे पावडर बनवता किंवा बघा एक्झाम्पलमध्ये घरगुती याच्यात तुमच्या तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजीकडे जातं असेल ती जेव्हा ग्रेन म्हणजे काय तर गहू किंवा बाजरी किंवा ज्वारी अशा काही गोष्टी जेव्हा ती जातात गोल गोल फिरवते तेव्हा त्याचं काय होते, पावडर निघते. ही पावडर म्हणजे काय असते, पार्टिकल्स ऑफ ग्रेन. यालाच काय म्हणू आपण, टायनी पार्टिकल्स ऑफ ग्रेन. बघा आता छोटे छोटे पार्टिकल जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा सबस्टन्स बनत असतो. सो आपण जेव्हा या सबस्टन्सला आपण जेव्हा ब्रेक करतो तेव्हा काय होतात, त्याचे टायनी पार्टिकल होतात. बघा बुक मध्ये एका सायंटिस्टने दिल्याप्रमाणे ह्या पार्टिकलचं नाव काय होतं, पिलव. बघा या फोटोमध्ये जो सायंटिस्ट दिलाय त्यांनी या पार्टिकलचं नाव सगळ्यात आधी काय ठेवलं होतं, पिलव. सो स्टुडंट या पार्टमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट शिकलो, पुढच्या पार्टमध्ये आपण डिटेलमध्ये सबस्टन्स आणि ऑब्जेक्ट्स बद्दल शिकूया. थँक्यू.